जंगल। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगणार आहे की सीट ॲक्सेप्टन्स कसा करायचा ते ओके तर वेळ वायानं घालवता बघा या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं तुम्हाल लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन कसं करायचं हे माहितीच आहे तुम्हाला तरीही बघा काही विद्यार्थी काय करता की खूप पैसा असल्यामुळे त्यांच्याकडे नेट कॅफेवरती जाऊन हे करता ठीक आहे तर सर्वप्रथम बघा तुम्हाला डी टीच्या साईटवरती पोस्ट एस एस सी डिप्लोमा ॲडमिशन दोन हजार एकवीस बावीस या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर रेजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन त्यामध्ये क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला तुमचा तुम्हा आय डी टाकायचा ई एन एकवीसवाला आय डी टाकू टाकायचा त्यानंतर पासवर्ड टाकायचा ओके okay? आणि पासवर्ड टाकी टाकल्यानंतर खाली कॅबच्या असेल एक मॅथचं इक्वेशन असेल सिम्पली ॲडिशनचं तर ते ॲडिशनचं इक्वेशन सॉल्व करायचं आहे थ्री प्लस एट किती झाले एलेवन आणि लॉग इन करायचं आहे ओके okay? तर बघा लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर तीन स्टेजेस येतात बघा ही मोबाईलमध्ये प्रोसिजर सांगत आहे की घरी बसल्या बसल्या तुम्ही आ, सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म भरू शकता म्हणून ओके okay? तर असा इंटरफेस तुमच्यासमोर येईल त्यामध्ये बघा खाली तीन स्टेजेस दिलेले आहेत तीन स्टेप्स आहेत ओके त्यातली फर्स्ट स्टेप आहे बघा कॅन्डिडेट सेल्फ डेटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके तर त्यावरती क्लिक हेअर टू कम्प्लीट वर दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे बघा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल तर तुम्ही जी इन्फॉर्मेशन रजिस्ट्रेशन करताना दिलेली आहे ती सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर येईल तुम्हाला फक्त ती इन्फॉर्मेशन व्हेरि व्हेरीफाय करायची आहे ओके कारण ऑलरेडी तुमचं कन्फर्मेशन वगैरे हो झालेलं आहे तर तुमची इन्फॉर्मेशन करेक्ट असेलच ओके फर्स्ट बघा टाईप ए महाराष्ट्रच असणार आहे जवळपास सगळ्यांचा त्यानंतर व्हेरीफाय होम डिस्ट्रिक्ट जळगाव त्या विद्यार्थ्याचा आहे एक डेमो म्हणून घेतलेला आहे आपण तसं तुमचं प्रत्येक इन्फॉर्मेशन जी या ठिकाणी दिलेली आहे तर करेक्ट करेक्ट करेक्टवरती क्लिक करत जायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे ओके बघा एस एस सी इंग्लिश त्यानंतर एस एस सीचं ॲग्रिगेट ओके जेंडर मेल आहे तर करेक्ट करून घ्यायचं या ठिकाणी बऱ्याच वेळा काय झालेलं आहे विद्यार्थ्यांचं किंवा मेलचं फिमेल झालेलं असतं त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो त्या ठिकाणी त्यानंतर बघा इसेन्शियल दोन डॉक्युमेंट जे आहेत ते खाली येतात सर्वप्रथम त्या ठिकाणी नॅशनॅलिटी म्हणजेच डोमेसाईल व्ह्यूवरती क्लिक करायचं तो व्ह्यू करायचा आणि नंतरच करेक्ट असेल तर करेक्ट करायचं आहे ओके त्यानंतर बघा सेकंड डॉक्युमेंट आलेलं तेच कास्ट सर्टिफिकेट तर कास्ट सर्टिफिकेटवरती क्लिक करून तुम्ही व्ह्यू करायचं आहे आणि करेक्ट करायचं त्यानंतर बघा प्रोसीड टू नेक्स्ट प्रोसीड टू नेक्स्ट खाली टॅब आलेली आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ओके प्रोसीड टू नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर ओके बघा हे के करायचं आहे नेक्स्ट स्टेज आता ओपन होईल ज्या पहिल्या तीन स्टेजेस होत्या ना त्यातली फर्स्ट स्टेज आता कंप्लीट झालेली आहे आपली आता सेकंड स्टेज ओपन होईल तर सेकंड स्टेजमध्ये काय करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स तर या ठिकाणी बघा या विद्यार्थ्याचं फर्स्ट अलॉट झालेलं होतं कॉलेज त्यामुळे याला ऑटो फ्रीज हे ऑप्शन आलेलं आहे ओके जर याचं फर्स्ट सोडून जर दुसरे कोणते तुमचे ऑप्शन जर अलॉट झालं असेल तर त्या ठिकाणी दोन ऑप्शन येत आहेत तर फ्रीज आणि नॉट फ्रीज जर तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल फर्स्ट राऊंडमधल्या तर फ्रीजवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला सेकंड राऊंड अटेंड करायचं असेल किंवा दुसरं कॉलेजसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीजवरती क्लिक करायचं आहे फक्त एवढाच डिफरन्स आहे या ठिकाणी याचा एक नंबरचं कॉलेज आलेलं होतं त्यामुळे ऑटो फ्रीज झालेलं आहे ठीक आहे तर फ्रीज की नॉट फ्रीज आ, हे तुमच्यावरती डिपेंड आहे ओके बघा तुमचं फ्रीज नॉट फ्रीज हे कन्फर्म झालं डिसाईड झालं की त्यानंतर काय करायचं तुम्हाला गेट ओ टी पी म्हणून खाली टॅप आहे आहे त्या ठिकाणी तर गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो रजिस्टर्ड नंबर आहे त्या रजिस्टर्ड नंबरचे स्टार्टिंगचे डिजिट आणि लास्टचे डिजिट दिलेलं ला असतात तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे त्यावरती क्लिक केलं गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी बघा तुमचा रजिस्टर्ड नंबर जो आहे त्यावरती ओ टी पी येईल आता बघा ओ टी पी आलेला आपण ओ टी पी टाकत आहे ओ टी पी टाकल्यानंतर प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे बघा ओ टी पी टाकल्यानंतर प्रोसिड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर बघा आपली जी सेकंड स्टेज आहे ते कम्प्लीट होईल त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे एक हजार रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे जर तुम्ही नॉट फ्रीज केलं असेल तरी तुम्हाला भरावी लागेल ती फीस ओके आणि फ्रीज केलं तरी तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागेल ओके पेनऊवरती क्लिक करूया या ठिकाणी खूप सारे ऑप्शन्स येतात तुमच्याकडे जसं की आता माझं फोनपेचं अकाऊंट आहे तर मी फोनपेवरती क्लिक करेल ओके त्यानंतर कंटिन्यू बघा तुम्हाला एक हजार बावीस पॉईंट बेचाळीस रुपये कटतील तुमचे ठीक आहे आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचं आपण फोन म्हणजे सीट कन्फर्मेशन करत आहे तर त्या विद्यार्थ्याचं का काय असणार आहे की अकाऊंट नसणार आहे त्या विद्यार्थ्याचं त्यामुळे त्या ठिकाणी ज्या व्यक्तीचं अकाउंट असेल फोनपेचं त्या ठिकाणी त्याचा त्या नंबर टाकायचा आहे तर या ठिकाणी मी माझा वॉ फोनपेचा नंबर टाकतो आहे जसं तुम्ही फोनपेचा नंबर टाकाल त्यावेळेस ओ टी पी जाईल तुमच्या नंबरवरती आता ओ टी पी आलेला आहे बघा एट वन सेवन थ्री फोर तो आपण टाकला ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर बघा पेचं ऑप्शन येईल पेचं ऑप्शन आल्यानंतर त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचा जो ज्या व्यक्तीचं अकाउंट होतं फोनपेचं त्याला लि लिंक जाईल टेक्स्ट मेसेजची टेक्स्ट मेसेजच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकलीच ते त्याच्या फोनपे फोनपेमध्ये फेच करेल ओके तर फोनपेमध्ये गेल्यानंतर त्याला पे करायचं आहे तेवढे अमाऊंट पे करायचे नंतर त्याला काय कोड वगैरे टाकून आहे ना पिनकोड वगैरे टाकून त्याला ते पे करायचे ओके तर पे केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे सीट ॲक्सेप्टन्स तो कंप्लीट झालेला असेल ओके बघा पे केल्यानंतर आपण जायचं आहे परत विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये इनमध्ये तीन स्टेज दिसत आहे पहिली आणि दुसरी कंप्लीट दिसत आहे तुम्हाला तिसरी स्टेज काय म्हणत है? आहे क्लिक हेअर टू कम्प्लीट जर असं दाखवलं तरी क्लिक हेअर टू वरती क्लिक करायचं आहे घाबरून जायचं नाही आहे कारण ऑलरेडी तुम्ही जर एक हजार बावीस रुपये जर पे केलेले आहे तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो प्रिंटेड फॉर्ममध्ये ओपन झाला आहे म्हणजे बघा अशा प्रकारे तुमचं काय झालेलं आहे या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स फेज जी आहे ती कंप्लीट झालेली आहे ओके जर तुम्हाला आ, ही सीट ॲक्सेप्टन्स फीज जी पे केलेली आहे याची प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट घेऊन तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे ला त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे ओके बघा ही प्रिंट काढून तुम्हाला ही प्रिंट घेऊन आणि ॲक्नॉलॉजमेंटची प्रिंट घेऊन जर ॲक्नॉलॉजमेंटची प्रिंट तुमच्याकडे असेलच फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल तर तुमच्याकडे त्याचा स्टॅम्प वगैरे हो असेल आणि ई स्क्रुटिनी जर केलं असेल तुम्ही तर त्यावरती काय असेल तुमचा म्हणजे त्याची फक्त प्रिंट असेल तुमच्याकडे ठीक आहे तर ती प्रिंट ई स्क्रुटिनीची ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट प्लस हे जे तुमचे सीट ॲक्सेप्टन्सची प्रिंट आहे हे घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे ओके आय होप तुम्हाला ही प्रोसिजर समजली असेल या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू या व्यतिरिक्त आणखी जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असेल ॲडमिशन प्रोसेसशी रिलेटेड तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता स्पेशली तुमच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना डाऊट्स आहेत तर बघा एक सांगतो तुम्हाला की काय करायचं आहे तुम्हाला जर एमर्जन्सी असेल तरच कॉल करा अदरवाईज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं ज्या क्वेश्चन आहे तो टाका कारण कमेंट बॉक्सशी जर तुम्ही क्वेश्चन्स विद्यार्थ्याचे बघितले बाकीच्या तर तुमच्या ही क्वेश्चनचा ॲन्सर त्यामध्येच भेटून जाईल ओके भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू